सर, नाना पटोले यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भ्रष्टाचार करून मुख्यमंत्री झालेले आहेत. मुळात नाना पटोले ज्या महाआघाडी सरकारमध्ये सहभागी होते त्या पक्षाचे, त्यांच्या मित्रपक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आणि दाऊशी संबंध असलेल्या आरोपाखाली गजाड आहेत. आपल्या मित्रपक्षाचा भ्रष्टाचार नाना पटोले विसरले आहेत का? आपणास माहीतच असेल या काँग्रेस पक्षाचा एक मुख्यमंत्री आदर्शसारख्या घोटाळ्यामध्ये अडकून त्याला पाय उतार व्हावे लागले होते. हे नाना पटोले त्या भ्रष्टाचाराला विसरले आहेत का? या देशामधील काँग्रेस ज्यांची महासत्ता होती ती काँग्रेस या भ्रष्टाचारामुळेच देशातून नामशेष झालेली आहे. लोकसभेमध्ये त्यांना विरोधी पक्ष नेतासुद्धा मिळू शकलं नाही. ही वाताहात भ्रष्टाचारामुळेच झाली आहे काँग्रेसची. मुळात नाना पटोले साहेब काँग्रेस, भाजप, पुन्हा काँग्रेस अशा प्रकारे उड्या मारलेल्या आहेत नाना पटोले साहेबांनी आणि यामुळे काँग्रेसची वाट लागलेली आहे. माननीय मुख्यमंत्री पारदर्शक कारभार करत आहेत, लोकांमध्ये जाऊन काम करत आहेत, त्यामुळे यांना पोटशूळ उठलेलं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे ते आरोप करतायत. नाना पटोले हे उंटावरून शेळे हाकण्याचं काम करतायत. मुळात मी काहीतरी आहे, मी कोणतरी आहे महाराष्ट्रामध्ये हे दाखवण्याकरता अस्तित्वासाठी मुख्यमंत्र्यांवरती अशा प्रकारे आरोप करतायत. महाराष्ट्रातील जनता यांना भीक घालणार नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.